जर कोण इथे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे. बरोबर. जिथे एसटी डबो आहे तिथे स्टँड पाहिजे. होय. रिक्षा स्टँड हा हवाच. होय. बरोबर. मग तो त्याची आमची सोय कोण करून देणार असा आम्हाला प्रशासनाला प्रश्न हे आहे प्रश्न आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या मी आहे पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढे, जिथे आपण मागेच व्हिडिओ शूट केलेला बघा इकडे या लोकेशनवर मागे आपण एक व्हिडिओ शूट केला होता. तर मित्रांनो, काय झालं माहितीये की गेले खूप काही दिवस आपण हायवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले नव्हते. तर सारखे सारखे हायवेचे व्हिडिओ टाकण्याविषयी आपण इतर अजून काहीतरी कॉन्टेंट चेंज करून बघूया. तर त्याला पण देखील तुम्ही चांगला असा आहे रिस्पॉन्स दिलात. आणि मित्रांनो, आता मुंबई गोवा हायवेचं काम आहे ना आता जवळपास पूर्ण होत आहे राजापूर मधलं तरी. हा, कारण हे सांगतो तुम्हाला, आता पेट्रोल पंपाच्या पुढे म्हणजे आता डेपोच्या इथे आपण मागे बघितलं की काम थोडस व्हायचं होतं, तर आता तिथे देखील आता काम आता तिकडून जो सरळ रस्ता यायचा ना तर तो कसा झालाय आणि तो आता आपलं शॉर्टकट झालेला आहे तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर म्हणून सांगतो हा व्हिडिओ आहे ना तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की ही लेन बंद होती, ती आता अजून पण बंदच आहे. आणि ह्याच्या समोर कलम दिसतंय ना, तर त्या कलमाखालीच आम्ही पहिला व्हिडिओ जो आपल्या चॅनलवरचा शूट केला होता हायवेचा. आणि हाही आपला मुंबई गोवा हायवे आणि ही लेन फक्त आता सुरू आहे, जी मागच्या व्हिडिओमध्ये पण तीच होतं कारण इथे आता अजून काही चेंज झालेला नाही आहे. ओके, तर आता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आपल्या हायवेच्या बाजूच्या सर्व्हिस रोडने प्रवास करतोय. तर आता इथून पुढे जाऊया आणि आता आपण जाऊन डेपो जवळ जाणार. चला आता पुढे जाऊया. हा जो सर्व्हिस रोड आहे ना तर तो आता इकडे असा या रस्त्याला जॉईंट होतो आणि हा आता समोरून आला ना, तर मगाशी मी तुम्हाला जो हायवे दाखवला तर तो हा इकडून असा इकडे जॉईंट झालाय. तर इकडे डायव्हर्जन आहे आणि बघा ही जी लेन आहे ना ही पूर्ण आता बंद आहे. ओके, आणि आता इकडे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ना तर इकडे इकडून आपण जायचो, तर आता आपण तिकडून जातो. आणि तिकडे आता राजापूर डेपोच्या बाजूचा रस्ता आहे ना तर तो आता पूर्ण आता काँक्रिटीकरण झालेलं आहे तिकडे, त्याचं दिसलं तुम्हाला. आणि आता इकडे जेसीबीने काम सुरू आहे, तर आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. आता व्यवस्थित इथे खणण्याचं वगैरे काम आहे ना, तर ते थोडं जोरात चालू आहे कारण आता पाऊस देखील आहे ना, आता लवकरात लवकर आता सुरू होईल थोड्या दिवसांनी, तर म्हणून इथे काम आता जोरात मित्रांनो चालू आहे. आता पुढे जाऊया. बघा आता हा पोकलीन आहे ना, तर आता हा संपूर्ण इथलं जे खणण्याचं काम आहे ना तर ते आता इथे पूर्ण करेल. तर बघा आता इथे असं व्यवस्थित आता काम चालू आहे. आणि समोर तुम्ही बघते आपल्या राजापूरचा एसटी बस डेपो. आणि आता बघा किती जवळ आला तो डेपो. पूर्वी इकडे आणि ही लेन पूर्ण होती आणि आता किती खंडलंय बघा. आणि या बिंदेचं काम कसं झालं होतं मी तुम्हाला दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता इथे असं फक्त डायव्हर त्यांचा एवढाच इथे प्रॉब्लेम आहे, आता थोडीसण होईल हा रस्ता देखील चालू. तर आता पुढे बघूया चला. आता इथे तुम्ही बघत असाल ना की राजापूरचा एसटी डेपो जो आहे तो किती जवळ आला आहे. तो पूर्वी इकडे ही हा पट्ट्यावरून गाडी जायची, आता बघा केवढं हे खंडणी आहे ते इथे. तर मित्रांनो, आता आपल्याला गौरव काका भेटलेत. तर काका मला सांगा की आता हायवे डेपो समोरून आपल्याला हायवे जातोय, तर तुम्ही काय सांगाल? हायवे हा जाणारच आहे, त्यांचा जो ठरलेला आहे तो जाणार आहे. परंतु इथे आम्ही आता वर्षानुवर्ष धंदे करतोय. आमचे बघा आता इथे परिस्थिती काय आहे, सगळे अनधिकृत धंदे सुरू झालेत पुन्हा जसे पहिले होते तसे. प्रायव्हेट गाड्या इथे लागतात, म्हणजे लोकांना वाटेल तशा गाड्या लागतात. आता इथे स्टँड आहे, आम्हाला इथून बाहेर काढायला गाडी नाही. बरोबर. बरोबर आहे ना. पण त्याला जबाबदार कोण? इथे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे. बरोबर. जिथे एसटी डबो आहे तिथे स्टँड पाहिजे. होय. रिक्षा स्टँड हा हवाच. होय. बरोबर. मग तो त्याची आमची सोय कोण करून देणार असा आम्हाला प्रशासनाला प्रश्न हे आहे प्रश्न आहे. बरोबर. आम्ही उद्या मांडलो एखाद्या गाडीवाल्याला, बाबा ते गाडी लावू नको तर आमच्यावर वाद होणार. आणि आम्ही कुठेतरी बाजूला गाडी लावली तर वाहतुकीला अडथळा होणार. केस आमच्यावर होईल, गुन्हे आमच्यावर दाखल होती. आम्हाला ते नको आहे, आम्हाला व्यवस्थित पाहिजे इथे सगळं. म्हणजे तुम्हाला काय तर एक रिक्षाची व्यवस्थित लाईन पाहिजे. लाईन पाहिजे आम्हाला, स्टँड पाहिजे अधिकृत. आम्हाला जो परवाना दिला नाही ना, त्याच्यासाठी आम्हाला एसटी डब्ल्यू स्टँड पाहिजे.
आम्हाला दुसरा कोणाचा अडथळा नको, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. ओके चालेल, धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मित्रांनो, आता इथे पूर्वी बघाल ना तर तुम्ही इथे खूप सारी आहे ना अशी दुकानं होती, आणि आहे ना इथे रिक्षा स्टँड पण होतं. त्या काकांनी बघितलं ना काय सांगितलं ते, मग त्यांना एक अधिकृत रिक्षा स्टँड हवं आहे, तर ते काम चालेल त्याच्यानंतर करतीलच बहुतेक. केलं नाही तर उत्तमच आहे. आणि ते दुकानं वगैरे होती, आता दुकानं गेली आहेत, आणि ते खूप साऱ्या जे मुलं होती जर ती इथे काम करायची, इथे त्यांचा व्यवस्थित धंदा होता, तर त्यांना देखील इथे चांगलं असं म्हणजे चांगलीशी त्यांची दुकानं इथे पण सेट झाली पाहिजेत, कारण त्यांचं पण हातावरचं पोट असतं. तर हीच एक तुम्हाला एक सांगायचं होतं, जे कोणी आपले हायवेचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना. आणि जे समोरच आपलं मित्रांनो मॅजेस्टिक हॉटेल आहे, आणि आता पूर्वी आहे ना आपण इकडून सरळ जायचो, तर आता आपल्याला इकडून जायचं असं, कारण मी तुम्हाला बिफोर आफ्टर करून दाखवीनच. तर चला आता पुढे बघूया. मित्रांनो, राजापूरची जी एसटीची कार्यशाळा आहे ना, तर ती पहिली किती एक असं इथे बांध होता. हा बघा, हा जो बांध आहे ना दिसत असेल तुम्हाला, तो बांध आता पूर्ण तोडला, आणि आता पूर्ण दिसते बघा कार्यशाळा. इथे वर्कशॉप आहे एसटीचं, ते बघ एसटी बस सुटली. आणि बघा आता इथे खूप जोरात असं काम चालू आहे. आता बघा रोलर दिसत तुम्हाला. तर मित्रांनो, आता हे जे आज तुम्ही इथे प्लाझा बघताय ना, तर यासमोर इथे हायवे जायचा आपला, आणि आता इथे ना व्यवस्थित खणलेला आहे, आणि आता इथून आता व्यवस्थित फोर लेन हायवे होईल आपला. बघा इथे असं व्यवस्थित काम चालू आहे जोरात एकदम, कारण यांना पावसाच्या आधी काम करणं खूप मस्त आहे, कारण पावसानंतर यांना खूप त्रास होईल काम करण्यासाठी. तुम्हाला जर रोलर दिसत असेल, आता आहे ना मी व्हिडिओ बनवत होतो ना, तर तेव्हा आपल्याला सुनील दादा भेटलेला आहे. काय म्हणतो बाबा, काय म्हणतो, काय कुठला व्हिडिओ बनवतोय? सध्या आपण हायवेचा व्हिडिओ बनवतोय. हा आणि मित्रांनो वहिनी पण आहे, वहिनी हाय करा. काय म्हणतो बाबा तुम्ही? सध्या ठीक आहे सध्या. आणि मित्रांनो मागे ना आम्ही एक ब्लॉग बनवला होता सुनील दादा, तो पण जरा फसला जरा आमचा ब्लॉग. बघ झाला तर होईल तो, पण आहे ना हा रस्ता तयार होतोय ना, त्यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे, 3-4 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. कालच मी आलो होतो, म्हणजे 2 दिवसापूर्वी देवगडात आलो, समजलंच ना मी इकडे आलो म्हणून कधी, पण हा रस्ता सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे एकदम मस्त. पण एवढं आहे की हा रस्ता बनला पण इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे, कारण की इकडे गाड्या थांबल्या पाहिजे, कारण त्यांचा पण उदरनिर्वाह झाला पाहिजे. कारण की ब्रिज बनला तर इकडे स्थानिक लोकांना आहे ना काहीच रोजगार भेटणार नाही, कारण की गाडी वरतून जाणार आणि दुकानं ओपन राहणार, त्याचं भाडं द्यायला लागणार इकडे स्थानिक लोकांना. स्वतःच असेल तर उत्तम आहे, तरी सुद्धा त्याचं उत्पन्न चालणार नाही गाडी वरतून. पण माझं एकच रिक्वेस्ट आहे, इकडे काहीतरी झालं पाहिजे, स्थानिक लोकांना रोजगार पहिला मेन भेटला पाहिजे. कोकण विकास होतोय ना, तर कोकणातल्या लोकांचा पण विकास झाला पाहिजे. कारण की गावचे लोक जे आहेत ना, जास्त शिक्षण तर आहे, पण मुंबईला न जाता इथे पण ते चांगलं उदरनिर्वाह करू शकतात. माझं तर एक वैयक्तिक मत आहे, इथे काहीतरी झालं पाहिजे. जंक्शन किंवा इथून खालून गाडी गेली पाहिजे, ब्रिजवर फक्त मोठ्या व्हीकल्स गेले पाहिजे, फोर व्हीलर फक्त मोठ्या बसेस ते खालून गेले पाहिजे. म्हणजे इकडे स्टॉप दिला पाहिजे, मेन मॅन्डेटरी स्टॉप दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या कोकणातल्या मुलांना इथून रोजगार मिळेल. हो ते. तर मित्रांनो, आता समोर गेल्यानंतर आपल्या ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे, आणि इकडून पुढे गेलात की आता राजापूर शहराकडे जातो रस्ता राईटला, आणि इकडे समोर बघाल तर तुम्ही हा रस्ता गेला सर मुंबईला, आणि आता इथून आता आपला नवीन हायवे जो आहे ना, तर तो इकडूनच होणार आहे. आणि पूर्वी आता एवढा आता फेरा मारायला लागायचा ना आपल्याला गोल, तर तो आता मारायला नाही लागणार, आणि खूप अशी तिकडे वळणं होती ती पण आता लागणार नाहीत आपल्याला, त्या जे याचा फायदा आहे. तर चला आता चालू आहे.
मित्रांनो मी गंगा दीठा आहे ना तुम्हाला आता येताना येत्या वेळी परत शूट करणार जेव्हा मी तुम्हाला गंगा दीठा वगैरे मी जुना पण हायवे तुम्हाला दाखवणार आहे. चला आता पुढे बघूया. तर मित्रांनो मागच्या वेळी जेव्हा आपण आलेलो ना तर तेव्हा आपण ह्या लेनने प्रवास केलेला आणि ह्या लेनचं काम चालू होतं म्हणजे आम्ही तुम्हाला बिफोर आफ्टर करून दाखवीन. तर इकडे असं सिमेंटचं काम होतं ते सुकण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं पण ते आता सुकलेलं आहे आता तुम्हाला इकडे दिसत असेल पण ते ही लाईन टेम्पररी थोडं बंद केलं आता थोडे दिवस चालू देखील होईल. स्पीड ब्रेकर आहेत ना तर त्याच्यामुळे आता एकदम गाड्या कंट्रोल होतात व्यवस्थित आणि खूप त्याचा खूप फायदा झाला. जे कोण हायवेचे कामगार आहेत ते आपले व्हिडिओ बघतात आहेत आणि खूप सारे जण व्हिडिओ बघतात आपले जे हायवेचे व्हिडिओ हे वगैरे बघतात ना हायवेचं म्हणजे जे काम वगैरे सुपरवायझिंग वगैरे करतात तर ते देखील आपले व्हिडिओ बघतात. मागे मला ते सांगत होते. तर बघा स्पीड ब्रेकर आला गाडी थांबली. हा फायदा आहे स्पीड ब्रेकरचा. तर मित्रांनो आता आपला वरून गेला मुंबई गोवा हायवे आणि आता हा आपला ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि बघा ना किती या पुलामुळे आपल्याला फायदा होत होते. सगळे जे टर्न वगैरे आहेत ना तर ते सगळे आता निघून गेले आणि मित्रांनो हे जर झोपड्या वगैरे पकडे बघताय ना तुम्ही तर हे काम करताना त्यांच्याच आहेत. ते फॅब्रिकेशनचं वगैरे काम चालू आहे ना आता त्याच्यासाठी हे केलेलं आहे. आणि खाली एक अडगिळवाडीमध्ये खा रस्ता जायचं ना तर तो बघा खालून असा अंडरपासच काढलेला आहे. आता बघतोय तुम्ही सगळ्या गाड्या वगैरे त्यांच्या वाडीत त्या जातात ना. तर मित्रांनो आता मी आलोय डोंगर फाट्यावरती. आता बघा हा जो रस्ता गेला ना तर आपला हा जैतापूरच्या दिशेला गेला आणि इकडून सरळ देवगडला पण तुम्ही जाऊ शकता. आणि हा जो समोर रस्ता बघते ना हा आपला ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि आता इथे हा पण रस्ता एकदम मस्त केलेला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवीनच. आणि मित्रांनो आता समोर तू बघताय ना तुम्ही तर पूर्वी आपण इकडून जायचो पण आता आपण इकडून यायची आपल्याला काहीच गरज नाही आहे कारण आणि आता आपली ही जी हायवे लाईन आहे ती पूर्ण झाली आहे आणि आपला पूल देखील सुरू झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं की बघितलातच आहेत आणि इकडे तुम्ही बघता ही गेली आपली गोव्याच्या दिशेला बाजू पण आता सिंगल लाईनच सुरू आहे. आता थोड्या दिवसांनी होईल ही लाईन सुरू पावसाच्या आधी. तर चला आता पुढे बघूया. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघितलात ना आज ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं की आता गेले काही दिवसापासून आपल्या हायवेमध्ये काय काय अपडेट झालेत आणि आपल्या डेपो समोरचा जो भाग आहे ना तर तो आता अटॅच झाला आहे तर ते मी तुम्हाला बिफोर आफ्टर करून दाखवलेलंच आहे. तर मित्रांनो चला मग पानाच्या डब्यात सुपारीची फोड आणि कोकणातलं माणूस आंब्यासारखं गोड म्हणत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. आणि हो बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब पण करा. चला.